पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पुन्हा एकदा गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याच्या नगरविकास विभागाकडून मंगळवारी या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं असून पनवेल महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे यानिमित्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं तसेच पनवेल महापालिकेचे माजी आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी निजामपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्त सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सुधाकर देशमुख यांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत प्रवीण पाटील नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मे दोन हजार वीसमध्ये गणेश देशमुख यांची ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली होती अता करनात आता पुन्हा एकदा गणेश देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गणेश देशमुख यांच्याकडे अनेक महानगरपालिकेमध्ये काम केल्याने मोठा अनुभव आहे ते उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात पनवेल महापालिकेचा कारभार त्याने उत्तमरित्या हाताळला आणि आतासुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते उत्तम कामगिरी बजावतील असा जनसामान्यांना विश्वास आहे